नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या कौशल्या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज बेसनपिठाचे लाडू करणार आहे. श्री कृष्ण अष्टमी येते आहेत ना, त्यानिमित्ताने मी आज बेसनपिठाचे लाडू करणार आहे. तर मी त्यासाठी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं, ते अर्धी वाटी रवा घेतला आणि दीड वाटी पिठी साखर घेतली आणि दीड वाटी तूप घेतलं आहे आणि इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स बदाम काजू आणि मनुके. एक वाटी बेसनपीठ एका भांड्यात टाकायचं, रवाही टाकायचा आणि ते मिक्स करून घ्यायचं. आपण रवा का टाकतो बेसनपीठाच्या लाडूमध्ये? ते बेसनपीठ बारीक असतं ना खूप, मग ते लाडू खाताना असं चिटकतं आपल्या तोंडाला, त्यामुळे आपण रवा टाकतो, म्हणजे रवेदार होतात थोडेसे. दीड एक वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी रवा होता ना, मग मी दीड वाटी तूप घेतलं. प्रमाण सारखंच घ्यायचं पिठाचं आणि तुपाचं. तर मी त्यातलं थोडंसं काही आता कढईत टाकले आणि थोडं थोडं पीठ टाकून भाजून घेते. आणि पीठ भाजताना केव्हाही कमी गॅसवरच भाजायचं. रवा आणि बेसनपीठ एकत्र केले ना आपण ते भाजणार आहोत. ते दोन्हीही सारख्या प्रमाणात भाजले जातात, मग कच्चं नाही राहत. पीठ आपलं भाजलं गेलं इथे आता लालसर भाजायचं, कच्चं नाही ठेवायचं आहे. बघा असं लालसर भाजायचं पीठ केव्हाही. हे बघा पूर्ण तूप लागलं सगळं, जितकं घेतलं होतं ना मी दीड वाटी ते लागून गेलं तूप सर्व. थोडंसं थंड होऊ देते कोमटसर. एका पसरट भांड्यामध्ये टाकते थंड करण्यासाठी. पसरट ताटामध्ये टाकायचं आणि त्याला थोडंसं कोमटसर ठेवायचं. मग त्यात आपण पिठी साखर मिक्स करणार आहोत. बघा हे पीठ थंड झालं आहे आता. आता आपण त्यात पिठी साखर टाकूया. दीड वाटी पिठी साखर टाकते. इलायची पावडर टाकते आणि हे सर्व आता मिक्स करायचं. बस साखर आणि पीठ मी एकत्र केलं, मिक्स केलं चांगलं, चोळून घेतलं हातावर. हे बघा असा गोळा तयार झाला छान चांगला. ते कोमट असतानाच पिठी साखर टाक, थोडे कोमट पाहिजे पीठ. हे बघा मस्त झालं बघा तयार. नाहीच झालं तुमच्याकडनं तर मग मिक्सरमधून फिरवून घ्यायचं हे पीठ, पिठी साखर टाकून छान होतं. आता त्यात मी बदाम आणि काजू बारीक क्रश केले आणि ते टाकते. आता लाडू करते. हे बघा हा छोटासा गोळा घ्यायचा. मी पेड्यांसारख्या आकार देते लाडूंना. हे बघा पेढे कसे असतात आपले, तसा आकार देते मी. बघा किती सुंदर झाले, पेढ्यांसारखेच दिसत आहेत असे तयार कसे. बघा आकार दिला का लाडूला, पेढ्यांसारखा आकार देते मी लाडूला आणि त्यावर मनुके चिटकवायचे. रंग पण बघा किती सुंदर आला आहे पिवळा छान. इथे आपले बेसन पिठाचे लाडू तयार झाले आहेत.